राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना दिनादिवशी 22 जानेवारीला सांगलीत गुजराती समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 22 जानेवारीला दुपारी 4 वाजता दुर्गामाता मंदिर ते चंपाबेन कॉलेज दरम्यान शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच मैदानी खेळ, नृत्य प्रदर्शन, लेझर शो, दीपोत्सव, महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती शरशाह यांनी दिली. यावेळी कांतीभाई पटेल, रौनक शहा, विठ्ठलभाई पटेल, रमणीक दवडता आदी उपस्थित होते. जी रूपरेखा अशी आहे की 4 वाजता दुर्गामाता मंदिर, श्री दुर्गामाता मंदिरपासून भव्य शोभायात्रा सुरू होईल. लाठीकाठी, ढोल ताशा असा प्रोग्राम होईल. 5 वाजेपर्यंत तिथं पोचतो आपण. तिथं मर्दानी खेळ ग्राउंडवर असेल आणि 5:30 ते 6 राम भजन होईल हा प्रोग्राम. 6 ते 6:30 नृत्यदर्शन डान्स असा हा प्रोग्राम होईल. 6:30 ते 7 दीपोत्सव आणि लेझर शो हा एक प्रोग्राम. 7 नंतर आरती, महाआरती असे सगळे सहभागी होणार. रामायणवरचा लेझर शो एक आयोजित केलेला आहे. तर सगळ्यांना आवाहन करतोय या भव्य प्रोग्राम मध्ये सगळ्यांनी आवर्जून यावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.